महागाईचा चोहो बाजूने भडीमार होत असताना आता मुंबईकरांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे, कारण मुंबईत अंड्यांच्या दरानं नवा उच्चांक गाठलाय. किरकोळ विक्रीत अंड्यांचे दर 5 रुपयांवर गेले असून 60 रुपये डझन झालेत अंडी. आता मुंबईतल्या सर्वात मोठ्या 3 पुरवठादारांपैकी एक असलेल्या गोरेगावच्या पुरवठादारानं 26 जूनपासून अंड्यांचा पुरवठा थांबवलाय. ब्रिटानिया आणि विब्स या कंपन्यांकडून सध्या अंडी विक्रेत्यांना पुरवठा केला जातोय, तर मोठ्या पुरवठादारांपैकी एक असलेल्या हिंदुस्थान युनिलिव्हरनंही सध्या पुरवठा थांबवलाय. कंपनीत एक अपघात झाल्यामुळे त्या ठिकाणी सुरक्षेसंदर्भात उपाययोजनांचं काम सुरू असल्यामुळे सध्या तरी अंड्यांचं उत्पादन बंद असल्याचं कंपनीनं सांगितलंय. उद्यापासून पुन्हा उत्पादन सुरू करण्यात येणार असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. मात्र या सर्व परिस्थितीचा मुंबईकरांना चांगलाच फटका बसतोय. आपल्यासोबत आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप आहेत, त्यांच्याकडून अपडेट्स घेऊयात. दीपाली, खरं तर अंड्यांची विक्री मुंबईत मोठ्या प्रमाणावर होत असते, मात्र आता महाग झाली आहेत अंडी, त्यामुळे सगळ्या सामान्य मुंबईकरांना याचा फटका बसणार आहे. सुवर्ण, आपल्याला माहिती आहे की भाज्यांची किंमत देखील महागलेली आहे, कारण महिना हा पाण्याविनाच गेला कोरडा होता, त्याच्यामुळे पुरेशा भाज्यांचा जो माल येतो मार्केटमध्ये येऊ नाही, त्यामुळे भाज्यांच्या किमती वाढल्या. मात्र आता अंडी जी आहे, जे सर्वसामान्य ग्राहक जे आहेत ते घेऊ शकतात, मात्र त्या अंड्यांची किंमत देखील जर 12 अंड्यांसाठी 60 रुपये द्यावे लागत असतील, तर नक्कीच कुठेतरी सामान्य जो नोकरदार वर्ग आहे त्याच्या खिशाला नक्कीच कात्री लागते. सुवर्णा, धन्यवाद दीपाली या संपूर्ण माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.